चोवीस तास एक पाऊल पुढे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आजी माझी शिवसेनेत पुन्हा एकवटलेत बागुल यांच्या जाण्यानं शिवसेनेला फरक पडणार नाही शिवसेनेचा भगवा झंझावात निर्माण करण्यासाठी पुन्हा नाशिक जिल्हा पिंजून काढू आणि बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास पदाधिकारी व्यक्त करतात तर बागुल काही महिन्यातच पुन्हा शिवसेनेत परत येतील अशी अशा काही नेत्यांना वाटते बागूल यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिकच्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आपण बघतोय आजी माझी सगळेच पदाधिकारी आता जमलेले आहे चार दिवसापूर्वी याच ठिकाणी माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला होता विद्यमान जिल्हा प्रमुख हे कार्यालयामध्ये येत नाही अशी त्यांची एक नाराजी होती परंतु आता आपण बघतोय शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख त्याचबरोबर माजी जिल्हाप्रमुख माजी महापौर हे सर्वजण शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आहेत दत्ता गायकवाड हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख होते यांनी सुनील बागूल यांना पुन्हा पक्षामध्ये आणण्यासाठी त्यांच्या हाकलपाटीनंतर पक्षामध्ये पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केले होते परंतु तरीही सुनील बागूल यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय कारणं होती तुम्ही प्रयत्न करूनही काही यश मिळालं नाही महत्त्वाचं म्हणजे तो आमच्याबरोबर काम केलेला जुना शिवसैनिक होता म्हणून आम्हाला वाटायचं की त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाऊ नये कारण राष्ट्रवादीमध्ये अनेक या जिल्ह्यातील नेते गेले आणि त्यांची अवस्था काय झाली याचं उदाहरण आम्ही त्याला दिलं परंतु त्याच्या काही नातेवाईकांनी गळ घातली आणि त्यामुळे त्यांना नाईलाजास्त जावं लागलं त्यांच्या मनामध्ये इच्छा नव्हती कारण शिवसेना प्रमुखांनी का निलंबित केल्यानंतर देखील पुन्हा मी गेल्यानंतर त्याला घेऊन या असं सांगितल्यानंतर त्यालाही वाटलं की शिव उद्धवजींचं प्रचंड प्रेम माझ्यावर आहे आणि म्हणून मला बोलवलं आणि म्हणून त्याची इच्छा नव्हती परंतु नाही लाज त्याचा झाला परंतु आता ते शिवसेना सोडून गेले त्यामुळे निश्चितपणे आम्ही शिवसेनेला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ने। ज्या ज्या वेळेला जिल्हा प्रमुखांच्या निवडी झाल्या त्या सुद्धा अशा प्रकारचे मतभेद झालेत परंतु एवढी टोकाची भूमिका कोणी घेतली नव्हती आम्हीही त्यांना तसाच प्रयत्न केला की अशी टोकाची भूमिका घेऊन चालणार नाही आणि मी शिवसेना शिवसेना प्रमुखांच्या विचाराने खूप प्रेरित अगदी नववीपासून म्हणून एक सांगतो सुनील बागुलनी जी चुकी केली ना ती चार महिन्यात तुम्हाला दिसल आणि परत शिवसेनेत आल्याशिवाय राहणार नाही सुनील बागोल यांनी शिवसेना सोडल्यानंतर पक्षाला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही अशी ग्वाही आजी माझी सगळेच पदाधिकारी देत आहेत परंतु भविष्यामध्ये काय होतं हे काळच ठरवेल व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसा मुकुल कुलकर्णी झी चोवीस तास नाशिक झी चोवीस तास एक पाऊल पुढे